दिवाळी विनोदाची बीज रुजवून हास्याचं वृक्ष फुलवण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीचा चौकार टेन्शन तडपार. मंडळी एका भाईला केले पोलिसांनी अटक. बघूया हे भाई पोलिसांच्या दावडीतून सुटतायत का ते. हॅलो अरे ऐक नमस्कार फालतूगिरी करू नको म्हणजे ऐक तू पहिला ते सगळं फालतूगिरी नंतर कर. पहिला त्या काल्या कोटवाल्याला कसा पण इकडे घेऊन ये बसर. असला अरुण कदम भाईला यांना अटक मटक करायची हिंमत होतीच कशी वसाऱ्या. तू एक काम कर त्या दादा साहेबांना तू सतत फोन करत राह ना त्यांना सांग कोणतरी नवीन इन्स्पेक्टर आलाय राज शांतूत म्हणून. खबर तोंड्या नाव नीट घे बर का. इन्स्पेक्टर श्याम राजपूत असं आहे ते. कटलं का. एक्सक्यूज मी फक्त 5 मिनिटं थांब वासऱ्या. मग तुला कळेल की तू कोणाला अटक मटक केलेस ती. एकतर आहे ना त्याला अटक मटक नाही म्हणत अटक म्हणतात. आणि आता जर तू चुटक्या वाजवल्या ना तुला पटक पटक करून मारीन मी. हॅलो तू फक्त मी हात लावून दाखव. उडवून काढीन असा ना हात कर राय ना तो. हॅलो अरे मी तुला बोललो फक्त हात लावून दाखव आवऱ्या जोरात हात लावलास तू. नाही तुला अजून माहित नाही की मी कोण आहे म्हणून आवरी तुझी डेअरिंग चालली आहेस का. मस्ती आहेस का. अजून 5 मिनिट तू या लोपक मध्ये मला तू ठेवून दाखव. लोपक लोपक मध्ये ठेवून दाखव. नमस्कार. कोण आहे. मी ऍडव्होकेट विराज जगतापचा बाबा. विराज जगतापचा बाबा. हो. तुम्हाला स्वतःचे नाव नाही आहे का. त्याचं काय झालं. काय झालं. सरांनी मला घाईघाई मध्ये कॅरेक्टर दिलं त्यामुळे ना नाव पाठ करायचं राहून गेलं. अच्छा त्याच्यामुळे बहुतेक आल्या आल्या बोबडी वडली आहे तुमची. यालाच म्हणतात कॅरेक्टर वर्किंग. हे तुला अजिबात जमत नाही. बोलला आपण बोलला बोल 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 कामाचे बोल कामाचे बोल कशाला आले. हा माझ्या आशिलाचा जामीन. माझ्या आशिलाला ताबडतोब सोडायचा. अरे अजून या FIR ची नोंद केली नाही आणि डायरेक्ट जामीन. हो माझं काम असंच असतं एकदम फास्ट. हो चला येतो मी सेशन कोर्टात माझी हेअरिंग आहे. अरे हे नाण्या गाडी काढली. अरे हा कॅरेक्टर करायला आला का मला चिडवायला आलेला आहे. जाऊ दे याला जाऊ दे. हॅलो कळलं ना तिला वसर्रा. काय मी कोण आहे ते. पचकन मला बाइज्जत बरा कर. एक मिनिट एक मिनिट. ते बाइज्जत बरी असतं बरं का. बाइज्जत बरा म्हणे काय बोलतो का. पंटर लोक हे पंटर लोक आपला भाई सुटलाय. अरे गरिबांमध्ये लाख लाख रुपये वाटा पन्नास बोलले होते. माझा नवरा सुटला ना देवाला एक सोन्याचा दागिना भाई. पण इकडे कुठं देवाचा फोटो दिसत नाही. बहिणी माझ्याकडे देवाचा फोटो. एक मिनिट भाऊजी. अरे बापरे या घ्या. ओके ओके ओके. वसर इकडे फालतूगिरी. म्हणजे बायकूचा दागिना डायरेक्ट खिशान टाकलाच. नाही माझ्या खिशान नाही टाकलाय तो. ते वहिनीने देवाला दिला ना तर देवाला देवाला ठेवाला. आणि माझ्यासाठी सोन्याचा दागिना तर तुम्ही. माझा नवरा सुटला या माझ्या. तू रिया झाला ना. आपण तुझ्यासाठी ना केक पण आणलाय भाई. पोलीस स्टेशन आहे तुझ्या धल्ल्याच्या घरे काय. चल चल. तुझ्या धल्ल्याच्या घरे इथे केक कापायला. पोलीस स्टेशन आहे दांगडो नको. गेट आउट. बायला बोलू दे रे त्याला. दर्द हुआ आहे बिचारे को. हॅलो एक्सक्यूज मी कळलं ना तुला. म्हणजे एक गोष्ट तू लक्षात ठेवायची. मला काय
म्हणजे कोणाला पण पकडायच्या आधी तो कोण हाय त्याची लेवल काय त्याची बॅकग्राऊंड काय चेक करायचं मग अटॅक करायचं लवकर जा कुठं त्यांच्यासोबत लागले तुम्ही चला आपण केक कापू या बाहेर निघा हा हा ठीक आहे ठीक आहे वसर अरे हॅलो हॅलो पण वसर अरे पण म्हणजे मी कापू कशाने अरे भाई कापायला सगळी आपली सोय केली आहे भाई यस अरे हॅलो वसर तू अशी गालवर डायरेक्ट टुचुकन काढशील मला टोचली तर पुचुकन वर जाईल नाही कापूस तुम्ही चला हॅपी बर्थडे टू यू हॅपी भाई हॅलो ए इन्स्पेक्टर प्लीज आकर हॅलो 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 रे मी तुम्हाला फक्त आ करायला सांगितलं तुम्ही हा करे बने लावलं पोलीस स्टेशन मध्ये तलवार घेऊन येतो तू तलवारीचं लायसन कुठे असाल काय झालं रे तलवारीचं लायसन असत मग कुठल्या आरटीओला मिळत बुद्धिबळातला जब्बू लायसन म्हणजे परवाना शस्त्रास्त्र बाळगण्याचा परवाना कुठे नाही शस्त्र बाळगण्याचा परवाना कुठे दाखव हॅलो त्याच्याकडे आहे का हॅलो पेड्या पेड्या भाई साईडला ठेवा ती भाई पेड्या शस्त्र परवाना आपल्याकडे शस्त्रत्र परवाना आपल्याकडे आहे का रे ते काय असत परवाना नाही ते काय मला माहित नाही मला फक्त आकाशातले तारे दिसतात अरे पण शस्त्रत्र परवाना आमच्याकडे नाही का ऍक्च्युली परवाना मी एक एके 47 घेतली होती काय 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 घेतली होती एके 47 अरे बापरे त्याचा पण परवाना आम्ही नाही घेतली आमच्या गल्लीतली सगळी परवाना आहेत ना हा हा ते त्यांना सुद्धा आम्ही घोडं दिले तर त्याचा सुद्धा परवाना आपल्याला लागलं का रे नाही नाही मखडायला बंदर काय शाब्दिक पंच मारायच्या नादात आहे ना तू दनादन सगळे गुन्हे कबूल करून टाकलेले आहेत आता मी बघतो की तू कसा सुटतो बा मोरे मोरे घ्या याच्या बॅकग्राऊंड सुजाडून काढाय सुंदरी कशी असते त्याला दाखवा नमस्कार मगाशी जे येऊन गेले कोण ऍडव्होकेट विराज जगतापचे बाबा त्यांचा मी मुलगा ऍडव्होकेट विराज जगताप अरे बापरे पण तू जास्त वेटर वाटतो रे वेटर वाटतो पण ठीक आहे तू ऍडव्होकेट आहे हरकत नाही रिस्पेक्ट आहे बा काम काय हे माझ्या अशिलाचे शस्त्रास्त्र शस्त्रास्त्राचे त्याचे परवाने अरे बापरे 2 मिनिटात परवाने पण आणले तुम्ही साहेब तुम्हाला माहित नाही आमची ताकद नाही नाही तुमची ताकद मलाच माहितीये 2-2 दिवस तुम्हाला घेऊन बसतो तरी तुम्हाला 2 पानं पाठवतो 2 मिनिटात परवाने आले हे बघा माझ्या अशिलाला ताबडतोब सोडा चला मी येतो माझ्या हायकोर्टात हेरिंग आहे गाण्याचा मुलगा गाडी काढ केवढी मस्ती आली आहे याला सोरण तुन आला एवढा कॉन्फिडन्स त्याच्या सोडा साहेब ओ मोरे हा सोडा त्याला घेऊन या घेऊन साहेब आपला भाई आहे ना एकदम शेर आहे शेर दुनिया की कोई भी दीवार उसको रोक नाही सकती आमचा भाई आहे ना भाई तुमचे ते 100 नियम आहेत ना ते खडे खडे असे
पायदळी तुडवू शकतो बोला. हे तर कायच नाही. हा भाई आहे ना आमचा भाई, तो आहे ना तो आपला जो पार्किंगचा जो बोर्ड असतो ना, नो पार्किंग लिहिलेला असतो. नाही थांब त्याला कळू देत ना. नो पार्किंगचा बोर्ड असतो ना, तो तिकडनं उकडून काढतो आणि तिथे तिथे आपली गाडी पार्क करतो. नाही नाही कळू दे ना, थांब ना त्याला. आणि हे तर कायच नाही, आमच्या एरियातले जे 100 वडापावचे स्टॉल आहेत ना, तिकडे आपला भाई रोज जातो आणि त्यांच्याकडनं रोज 500 रुपये आणि 3 चुरापाव हप्ता म्हणून वसूल करतो. माहित आहे काय? नाही नाही कळू दे ना त्याला. हे फालतूगिरी चालली बचाऱ्या, तो परत म्हणा आत टाकील. काय पाहिजे ना? बचाऱ्या तू जोशात काही काही बडबडतोस, कळत नाही तुला? गप गप असे एकदम गप. एक मिनिट इथं 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 बघा. ये घ्या भाऊजी. अरे हे वासरे काय चाललंय तुझं? सगळं दागिने ह्याच्या खिचान चाललंय. मग काय झालं? बाई आहेस का कोण आहेस? तू घरी चल. नाही तुला कुत्र्यासारखा मारलं तर माझं नाव दुसरं नाही चा असला. इकडे असं असे. अरे आता मारलं. घरी जाऊन डोमेस्टिक व्हायलन्स करणार आहे तू? नाही मी डोमेस्टिक व्हायलन्स करणार आहे. अरे डोमेस्टिक एअरपोर्ट नाही, मी इंटरनॅशनल आहे. मोरे याचे विमान उडवा जरा. याच्या रनवे उकडून टाकायचा. नाही त्याला मारावं. मीच मार खाणार आहे ना इन्स्पेक्टर साहेब. अरे तू परत आला? मगाशी जे येऊन गेले ना ऍडव्होकेट विराज जगताप, त्यांचा मी मुलगा. अरे बापरे, हे कुठलं कॅरेक्टर पकडले रे तू? कुठलं हे कॅरेक्टर? अरे फारच लहान झाला ना हा मुलगा. 7वीत असताना वकील झाला का रे तू रे? आणि एकदा तू आजोबा म्हणून आला, एकदा तू स्वतः आला, आता त्याचा मुलगा म्हणून आला. सरळ विराज म्हणून यायचं ना रे. चल कामाचे बोल, पटकन कामाचे बोल. ही माझ्या आशिलाची बेल. ए ही बेल ओले का सुखी आहे? या पंच साठी तुला जन्मठेप होऊ शकत. आणि साहेब तुम्हाला विनोद न करण्याबद्दल फाशी होऊ शकते बरं का? गोस्वामी सरपण कधी एवढे बोलले नाही रे मला. फार पटकन पटकन कामाचे बोल. काय ही घ्या माझ्या आशिलाची बेल आणि त्यांना ताबडतोब सोडा. येतो मी, माझ्या सुप्रीम कोर्टात हिअरिंग आहे. ए नाण्याचा नातू गाडी काढ. त्यांना स्वरण आता स्वरण. ओ मोरे ओ घेऊन ये त्याला, घेऊन ये. पंटर लोग ये आपला भाई परत आलाय. हा 1 लाख रुपये गरिबी में बांट दो. हा वसऱ्या काय गरिबी में बांट दो सारखं चाललंय वसऱ्या. कुणाच्या बापाच्या जीवावर आवर उडतोस तू? अरे लाखन पैसे वाटलेस तर उद्या त्या गरिबात मी असे. इन्स्पेक्टर साहेब, ओ इन्स्पेक्टर साहेब, हे वसरी काहीतरी माती खायच्यात मी नि निघतो. हा प्लीज तुम्ही काळजी घ्या सर. अरे आता काय केलं? वरतीवर हात टाकतो मी. मग ऑन ड्युटी पोलिसाला मारतो. कधी? आता काय केलं तू? अरे मी म्हणजे नुसतं असं केलं. असं कुठे केले मी? मोरे तू काय आला बोलून काढाय? प्लीज या मोरेकडे नका पाठवू. काय झालं? वसरा लय मन कुत्र्यासारखा मारतो ना. सागला राग तो मांजावर काढतो. म्हणजे तू काय करतो? शालूचा डान्स करतो ना, मला खाली तुडवतो. नका या मोरेकडे पाठवू प्लीज. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. कडला आता आम्ही काय करू शकतो? मग जास्त चुटक्या वाजवायच्या नाही. हा ठरवलं ना तर रपारप गुन्हे दाखल करून आयुष्यभर जेलमध्ये सडायला ठेवेन मी तुला. पण आम्ही कायद्याचे रक्षक आहे.
कायदा हवा तसा वापरत नाही आम्ही. आणि आयुष्यात आयुष्यात आहे ना जगात कोणासमोर पण माच करायच्या पण पोलिसांसमोर नाही. कळलं ना सर? काय पाहिजे रे? बँड बाजा मिरवणुका काय आला पाहिजे? काय 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 तू हिरो आहे का? नाही नाही हिरो आहे तू? काय तीर मारलाय? गुन्हा केलेला आहे ना? मान खाली घालून जायचा एकदम. काय दिसणार नाही हो? परत मार कशी? नीट नीट. तुला वेगळं सांगू का रे? मान खाली घालायला सांगितली होती ना? हा पण त्याला मी ओळखत नाही मी साहेब. नाही का? नाही मी माझ्या माझ्या एरियातला भाई आहे मी. मोरे हा आता याची बाईगिरी काढा. चला भाई चल. ओ भाई सांगायला आला काहीतरी? नाही माझं काय समजलं भाई सांग. आणि मला वाटतं एकदा विराजच्या व्हेरिएशन साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. विराज क्या बात है. बघा हसरसी काय म्हणतात. सई धमाल परफॉर्मन्स होता. फार आम्ही मजा केली. मी सुरुवात करेन प्लॅटॉनिकपासून. एकही डायलॉग नव्हता तरी तुम्ही अग्री केलं हा परफॉर्मन्स करायला. ह्यासाठी तुमच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि तुमच्या उपमा किंवा तुम्ही ज्याच्यामुळे फेमस आहात त्या गोष्टीतून तुमच्याबद्दल तुमच्या कॅरेक्टरबद्दल कळत गेलं यासाठी पुन्हा एकदा टाळ्या. येस विराज मस्त सुंदर वने मस्त बॉडी लँग्वेज होती. आणि टिपिकल एका गँगस्टरची बायको दिसतीयस. फार मस्त हेअर मेकअप कॉस्ट्युमला पैकीच्या पैकी मार्क. अरुणदा फारच मस्त. फार मजा आणली तुम्ही. एकतर खूप एनर्जी पाहिजे होती ह्या परफॉर्मन्सला. नेहमी तुम्ही एनर्जीवालेच परफॉर्मन्स करता आणि यू किल इट. म्हणजे फारच मजा आली. पॅडिदा मला एकदा प्लीज नाचून दाखव ते सुटल्यावर कसे नाचतो प्लीज. हा एक साधा भाई होता पण त्याच्यामध्ये पॅडी कांबळेने इतके रंग भरले की तो वेगळाच भाई दिसू लागला. फार भारी फार मजा आली. श्यामदादा तुमच्या स्पिरिटला सलाम. आज तुमच्यावरती खूप पंचेस होते पण ते पंचेस घेताना तुम्हा स्वतःलाही गालातल्या गालात हसू येत होतं. आय थिंक हे स्पिरिट खूप महत्त्वाचं आहे या मंचासाठी. नाही सिरियसली हे स्पिरिट या मंचासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि ते तुमच्याकडे खूप जास्त आहे. त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. आणि मस्त होता हा इन्स्पेक्टर. धुमाकूळ घातलात तुम्ही. मजा आली. थँक्यू सो मच गाइस. मंडळी विजयाला गवसणी कशी घालायची याचं विशेष मार्गदर्शन करायला तुमच्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेरा. तर मित्रांनो आजच्या आपल्या सेशनमध्ये तुम्ही काय शिकलात? आयुष्य म्हणजे सकारात्मक जगणं. म्हणजे कसं होतं की बऱ्याचदा एखादी नकारात्मक गोष्ट घडते, दुःख येतं, आपल्याला वाटतं अरे यार हे माझ्याच बाबतीत का होतं आहे, हे माझ्याच आयुष्यात येतं. पण असं नसतं. ती सेम गोष्ट बऱ्याच जणांच्या आयुष्यात घडत असते. आपण ती स्वतःला लावून घेतो. वा वा. मंडळी कसं असतं की आपल्या आयुष्यात काही गोष्टी घडतात त्या आपण एडिसनचं उदाहरण डोळ्यांसमोर ठेवलं पाहिजे. म्हणजे इथे बसले काही एडिसनमध्ये धन्यता मानतात नाही. आपण एडिसनचं उदाहरण डोळ्यांसमोर ठेवलं पाहिजे. एडिसन महान सायंटिस्ट ज्याने बल्ब बनवला होता. 999 वेळा तो फेल झाला, 1000 तो सक्सेसफुल झाला. त्याने बल्ब बनवला. एडिसन आपल्या स्पीचमध्ये काय म्हणतो की या 999 वेळा मी फेल झाल्यामुळे मला अपयशाची 999 कारणं कळली. ही आहे सकारात्मकता. म्हणजे बऱ्याचदा आपलं काय होतं की नोकरी जाते, ठीक आहे एक नोकरी गेली पुढची येईल ना. किंवा काय होतं की समजा आपल्याला व्यवसायात अपयश येतं. म्हणजे कधी कधी असं होतं की सोमवार मंगळवारी नाही बोलवत, फक्त बुधवार गुरुवारी बोलवतात. हरकत नाही हरकत नाही. स्वतःला निराशेच्या गर्तेत ढकलू नका. जेव्हा जेव्हा असं नैराश्य वाटेल
तरी स्वतःला समजवा, स्वतःच्या मनाला समजवा. खुद को कर बुलंद इतना कि खुदा खुद आके बंदे से पूछे कि बता तेरी रजा क्या है. ऐकन आणि त्यासाठी एकच गोष्ट करायची आहे, कर हर मैदान फते, कर हर मैदान फते, कर हर मैदान फते. वा पाशा, काय होतं की मुलगा फेल होतो, ऐका ना, बाबा नेऊन सांगतो, पण मुलगा बाहेर खेळत राहतो, बाबा घरी रडत राहतात. ऐका ना, याने काय होणार आहे? मुलगा येणार, बोला अरे माझ्या एवढ्याशा अपयशाने बाप रडायला लागला. मुलगा पुढे आयुष्यात कसं अपयश पचवणार? ऐका नाही का, दोन मिनटं थांबायचं, विचार करायचा. तुम्हाला सांगतोय दोन मिनटं थांबायचं, विचार करायचा की आता काय करताय. मुलाला समजवायचं की ठीक आहे, तू शाळेच्या शिक्षणात फेल झालायस, जगाची शाळा चालू आहे, हरकत नाही, विश्वाच्या विद्यापीठातून तुला पदवी घ्यायची आहे, आणि त्यासाठी एकच लक्षात ठेवायचं, कर हर मैदान फते, कर हर मैदान फते. पंटी नापास झालाय, कर हर मैदान फते. बंटी नापास झालाय ओ, कर हर मैदान फते. बंटी नापास, कर हर मैदान फते. तू बोलत रहा, कर हर मैदान फते. काय बोलते आहेस? बंटी नापास झालाय, एक मिनिट पाडालो. बंटी नापास झालाय आपलं बंटी? हो, पण आता ठीक आहे, आता काय पर्याय नाही. बंटी नापास झाला, देईल तो परीक्षा ना. माझं बंटी नापास झालं, परीक्षा देईल. तुम्ही घाम पुसा. बंटी नापास झालं, हो हो हो, माझं बंटी नापास झालं. काय म्हणता तुम्ही? माझं बंटी नापास झालं. तुम्ही काय करताय? तुम्ही तुम्ही शांत हो. माझं बंटी नापास, तुम्ही त्रास नका करून घेऊ स्वतःला. अहो तुम्ही मोटिवेटर आहात ना, मोटिवेशनल स्पीच देता, तुम्ही स्वतःच खचलत तर कसं होईल? बंटी फेल ना परत एकदा. माझे हा ठीक आहे, आता काय होणार माझं? ऐका ना, तुम्ही नका ना त्रास करून घेऊ. मी जीव देतो, मी जीव देतो, मला बरायचं. गप्प बसा, तुम्ही पॉझिटिव्हली घ्या ना हे सगळं. हा तिकीट पॉझिटिव्हली पॉझिटिव्हली घ्या. पॉझिटिव्हली फाटली माझी, सगळ्या सकारात्मक तिला ठिगळं लागले, ठिगळं. अरे काय, कुठे तिकडे जाऊन आपला ऍटिट्यूड मध्ये बसतो. मागे काय फाटले माझं मला माहितीये. कोटच तर फाटलाय ना. हा फक्त कोट नाही, खाली शूज बघ, शूज ते पण अजून फाटले. बघा 47 पानावर काय लिहिलंय तुम्ही, उगाच खचून जाऊ नका. 47 पानावर तुम्ही काय लिहिलंय? हा तुम्ही लिहिलंय रात्रीच्या गर्भात असतो उद्याचा उषक का? काय ते लिहिणं पुरतंय ग हे? तुमच्यासाठी मी करते, तुम्ही नका ना एवढं त्राग करून घेऊ. हा तुम्ही अरे मोटिवेशन पेटलंय वाटतं आज. अरे गोट्या ये, ये गोट्या. तो हाय ना, तुमचं ते मोटिवेशनल पुस्तक विकतो तो गोट्या. हा गोट्या कुठे आहेस यार, कुठे होतास कुठे इतके दिवस? खाली चालू आहे बस. गेल्या आठवड्यात विकलीस ना पुस्तक? हो. हा विकतो आपली पुस्तक, इमान इतबार विकतो. हो हो गोट्या, बरेच दिवस मला सांग, गेल्या आठवड्यावर पुस्तक विकलीस? विकली ना. वा वा, किती गेली पुस्तक? गेली हो ना, गेली ना. बघा दोन, फक्त दोन. हा आणि त्यात एक पुस्तक 50% डिस्काउंट नि गेलंय, आणि आणि दुसरं गेलं पूर्ण किमतीला गेलं. फक्त सर ते EMI वर घेऊन गेले. 240 रुपयाचं पुस्तक EMI वर घेतलं म्हणजे झालं काय? ते काय म्हणाले की पुस्तक घेणारे जे आहेत ना, ते म्हणाले मी अजून यशस्वी झालेलो नाहीये, पुस्तक वाचून हळूहळू यशस्वी होईन, जसा यशस्वी होत जाईन तसा तसा दर महिन्याला 20 रुपयाचा EMI देत जाईन. 12 महिन्यात तो पेड करेल. हो, 12 महिन्यात 240 रुपये कवर. आणि एखादा हप्ता थकला तर? मी ऍडजस्ट करतो बोललो. EMI तू ऍडजस्ट करतो बोल. दोन पुस्तकं गेली, एक 50% डिस्काउंट, एक EMI वर. बरं, तिसरं पण गेलं. तिसरं गेलं, तिसरं गेलं, तिसरं गेलं पण ते चोरीला गेलं. काय करू काय करू, माझ्याच बाबतीत असं घडतंय का? पुस्तकं चोरतात कोणी? काय करू हे बघा,
हे बघा पॉझिटिव्ह, मी पॉझिटिव्ह नाही का, बी पॉझिटिव्ह. हे बघा इथे काय लिहिलं आहे, 48 पानावर काय लिहिलं आहे, फॉलो द एक्सिलन्स सक्सेस विल फॉलो यू. नाही येत, लय वर्ष करतो प्रयत्न, नाही येतच नाही आहे यश. काय नाही ग, फक्त प्रयत्न करून काही होत नाही, नशीब लागतं. सर माझा पगार. पगार हवाय मला, विक आणि घे पगार. काका ह्यानं विकत घेत आहे 17 रुपये. निघतोस 17 रुपयाला विकतोयस मला, मी मरतो, मला मरायचं, मी मरतो, मी इथून उडी टाकून मरतो, मी मरतो, मला जायचं खायचं. नका ना असं करू, तुम्ही तुम्ही असं खचून जाऊ नका, तुम्ही स्वतः खंबीर राहिलं पाहिजे. हे पुस्तक तू लिहिलंयस? अरे हो. तुम्ही कुठे विकत घेतलं? विकत नाही घेतलं, चोरलं. मारू नका नवऱ्याला माझ्या, मारू नका. म्हणजे नका बोलू, हे पुस्तक दुकानावर पुस्तक चोरलं तर तुम्ही हे केला तो मी. इतकं दळीदरी पुस्तक, इतकं दळीदरी पुस्तक, हे चोरलेलं पुस्तक मी विकायला गेलो तर कोणी विकत घेतलं नाही. इतकं दळीदरी पुस्तक, पहिल्यांदा असं पुस्तक माझ्या हातात बघून पोलीस मागे लागले रे माझ्या. हे काय आहे म्हणून हे बघ, हे आय एम मोटिवेशनल. नको आहे मोठी तुला ना उभा चिरीन, परत जर असं पुस्तक गेलं उभा चिरीन माग ठाणे मधून कुत्रा सारखा मारीन. कळलं काय? सोडा ना वहिनी, तुम्ही 2 मिनिटं का बसा. आय एम सॉरी, लिशील परत पुस्तक. लिशील कोट घालून पेंग्विन दिसतो आणि मला सांगतो काय इकडे समोर आहे. लिशील सॉरी, नुसती सॉरी नाही, पाया पड, पाया पड, पाया पड. मी मोटिवेशन पाया पड. असं नाही झोपून विकास समोर येऊन फोटो काढ. ये कॅमेऱ्यात, ये फोटो काढ. पुस्तक मर सांग, पुस्तक परत दिलं ना. आई शपथ, तू जर लिहिलं ना परत पुस्तक तुला कसा मारू रे मी, कसा मारू पाया पड. विका एक नंबर. लिशील पुस्तक परत. मी पाया पडते तुमच्या, प्लीज माझ्या नवऱ्याला परत सांगा. असं पुस्तक देऊ नका म्हणून त्यांना, मी समजावून सांगते. मी रडू नका, तुम्ही असं नका ना खचून मोटिवेटर. तुम्ही मोटिवेटर आहात ना, तुम्ही जसं रडलात तर कसं होईल. तुम्ही थांबा, तुम्ही एक काम करा, तुम्ही ना हे बाबाचा अंगारा घ्या, हा अंगारा लावा धरा, हे बरं वाटेल तुम्हाला. हा बाबाचा अंगारा घ्या आणि हे घ्या, प्रसाद खा धरा, प्रसाद घ्या. प्रसाद खा, बरं वाटेल तुम्हाला, थोडी पॉझिटिव्हिटी येईल. अगं माझ्याच पुस्तकाचं पान आहे. बाबाकडे गेलं प्रसाद वाटायला, माझ्यात पुस्तकाचं पान आहे ते. रद्दीवाल्यांनी हे केलं असेल म्हणजे ते हे केलं. मी काय केलं? रद्दीमध्ये आवृत्त्या होत्या ना खूप आपल्याकडे, तर ते रद्दीवाल्याला विकल्या. तुम्ही बोलता ना टाकाऊतून टिकाऊ करायला शिका, प्रत्येक गोष्टीतनं पैसे कमवायला शिका, विकले. म्हणून तू 4,500 पुस्तकं 130 रुपयाला विकलीस? 30 रुपये काय करू मग? भेळवाला सुद्धा तुमची पुस्तकं विकत घेत नव्हता म्हणाला, ह्या विचारत ना तुमच्या पुस्तकाच्या पानात ना भेळ सांडते. तरी 6 पुस्तकं ठेवली आहेत मी. कशाला ठेवलीस ती? तरी उंदरं किती झाली आहेत घरात, काय संबंध? मग उंदराची औषधं मारून सुद्धा उंदरं मरत नव्हती, त्या दिवशी तुमची पुस्तकं खाल्ली, 2 उंदरं मेली दुसऱ्या मिनिटात. कोपऱ्या कोपऱ्यांना पुस्तकांची पानं लावून ठेवली आहेत, 5-6 उंदरं बाकी आहेत, मरतील ती पण नाही का? काय लायकी माझी? मी कोण आहे? तुम्ही मोटिवेटर मेलं पाहिजे. नाही मेलं पाहिजे कुठं? नाही नाही, लोक वाट बघतात तुमची.
हा लोकांना तुम्ही सावरा, तुम्ही स्वतःला सावरा. हा लोक वाट बघतात, त्यांना सांगा कर हर मैदान फते. एवढं तुम्ही खचलेला आहात पण तुम्ही स्वतःला सावरायला शिकलं पाहिजे की नाही, तुम्ही समजावता की नाही सगळ्यांना. हा ते वाट बघतात, त्यांना सांगा कर हर मैदान फते असं सगळ्यांना सांगा. ओरडू ओरडू स्माइल स्माइल बी पॉझिटिव्ह. हा सॉरी गाईज सॉरी फॉर लेट. आयुष्यात लक्षात ठेवा की अशा वाईट गोष्टी घडतात, आपल्याला वाटतं की आपल्याच बाबतीत घडतात असं नसतं. कर हर मैदान फते लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. सगळं करा, कर हर मैदान फते. युनिव्हर्सकडे बघा, सगळ्या गोष्टी आपल्याकडे खेचून घ्या आणि बोला कर हर मैदान फते. नमस्ते. ते सगळं आहे. एक हॅलो 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 लेक्चर चालू माझं. कोण आहात तुम्ही? काय बँकेतून आलोय मी. म्हणजे लॅपटॉप लोनवर घेतला होता ना, हप्ते कोण भरणार याचे? एवढं ऐका, लॅपटॉप विसरायचा. कॉन्सर्ट होते आणि दादा काय रडला सर. लई मजा आली. वा बहारदार, वेगळा विषय होता आणि गंमत आली मला फार बघताना. समोर जेव्हा तू आमच्याकडे तोंड करून उभा होतास तेव्हा तू आम्हाला सल्ला देत होतास आणि तुझी पाठ वळली की आम्हाला हसू येत होतं. या नाण्याच्या दोन बाजू होत्या त्या मोटिवेटरच्या, त्या दोन्ही बाजू तू फार भक्कमपणे मांडल्यास प्रसाद. ॲट द सेम टाईम ना मग तूही तेवढ्याच सटली त्या बायकोचं कॅरेक्टर, तिचं जेवढं कर्तव्य ते पार पडत असेल तेवढ्याच इंटेन्सिटीने तू तो परफॉर्म केला रोल. मजा आली मला, फार मजा आली. आणि मधले कॅरेक्टर्स म्हणून ओमकार निमिष वंडरफुल. मला एका गोष्टी फार गंमत वाटली पशा, की आम्ही जे काय ऐकलं आहे तुझ्याकडून किंवा इतरांकडून की गौरव मोरे साहेबांसाठी तू स्वतः एक मोटिवेटर आहेस, बरोबर आहे गौरव? तुला अनेक वेळा त्यांनी मदत केली आहे, तू त्याच्याबरोबर बऱ्याच एकांकित काम केलं आहेस, त्यांनी तुला बऱ्याचदा डिरेक्ट पण केलेलं आहे. सो डिरेक्टर हा एका अर्थी मोटिवेटरच असतो कलाकारासाठी. सो तू स्वतः त्याचा मोटिवेटर असताना आज या स्किटमध्ये त्याच्या पाया पडताना तू जराही कचरला नाहीस ना? सही आहे. दॅट इज जस्ट बिकॉज ऑफ द रोल. त्या रोलची काय गरज आहे, तिथे तुझा इगो आडवा आला नाही ना, याच्यासाठी तुला 100 किसेस. गौरवन तालमीत खांडेकर ही मुवमेंट कट करा, हे नको माझं नाही होणार. मला मार म्हटला माझ्याकडनं होणार ना, सॉरी यार मी त्याला बोललो पण खरं काय होतं मनात. पण त्याचबरोबर ना फक्त पाया पडणं होतं, अख्खं ती त्याची ऍडिशन. मंडळी, शाळेत ऍडमिशन घ्यायचं मिशन घेऊन एक कुटुंब गेले प्रिन्सिपल कडे. बघूया त्यांचं मिशन पूर्ण होत आहे का. नमस्कार. नमस्कार नमस्कार. कोण आपण? हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. आउट. निघा प्रिया. काय झालं? आउट बोलले जा म्हणतात मला. एक मिनिट, मला विचारल्याशिवाय आत कसे आला तुम्ही? नाही सर, हे परमिशन घेतली माझी. सॉरी 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 म्हणजे सॉरी सॉरी ग बसा. सॉरी सर, ते काय ना ते ऍक्टर आहेत. कोण आहे? हास्य जत्रेत काम करतात ते, तर त्यांना ना अशी सवय झाली कुठे पण एंट्री घ्यायची ना अशी भसकन अशीच एंट्री घेतात. हे बघा मिसेस काय मोरे 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 मिसेस मोरे मोरे ही हास्य जत्रा आहे का? नाही नाही. आता तुम्ही इथे कशासाठी आलाय? तिच्या ऍडमिशन, मुलीच्या ऍडमिशन साठी आलाय. तिच्या ऍडमिशन साठी ना? मग इथे मला कशाला सांगताय हे, तिथे कशी एंट्री घेतात ते? मला काय करायचं ते कशी एंट्री घेतात? फेमस आहे, प्रचंड फेमस आहे. म्हणजे जाऊ द्या. सॉरी सॉरी सॉरी. तू माझ्या बघा, ओ शाळेत आल्यावर ना शाळेचे नियम पाळायचे, कळलं? तिथलं नाही सांगायचं आम्हाला. अश्रफ अली, अश्रफ अली, याची याची गेल क्यों खेल ले हो आप? आपका स्कूल जिंदाबाद है, इससे हमें कोई अतराज नहीं है. लेकिन मेरे पापा भी जिंदाबाद 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 लोएंगे.
मिसेस मोरे तिला सोडा आणि यांना आवरा हो अहो तिला दोन रट्टे दिले ना तुम्ही ती शांत तरी बसेल या माकडाच यांचं काय करणार तुम्ही दामिनी समजाव इसे तुम्ही ऐसे खिलोने मुलगी खूप गुणी खूप खूप हुशार आहे हो आणि काही काळजी करू नका खूप गोड मुलगी शिवाली यू आर अ गुड गर्ल ना येस मम्मा आय एम अ गुड गर्ल माझी मुलगी खूप हुशार आहे सर ते तुम्ही तिचं ते इंट्रोगेशन घ्या ना सर काय घेऊ इंट्रोगेशन 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 घेऊ मी इंटरव्ह्यू म्हणायचंय त्यांना नाही पण इंटरोगेशन हा शब्द तरी नीट बोलू द्या आधी इंट्रोगेशन म्हणतायत ते सॉरी सर माय मिस्टेक माय इंग्लिश नॉट कम कम तर 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 नको 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 गो चल बस तुला तुला शाळेत यायचं ना शिकायला हा मिळणार ऍडमिशन मिळणार पण आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची बरं घाबरू नको हे बघ मोठं चॉकलेट देणार उत्तरं बरोबर दिली की मोठं चॉकलेट देणार माझी उत्तरं द्यायची बरं मला सांग नाव काय तुझं माझं नाव आहे माझं नाव आहे शिवाली बोले प्लम पवे फिल तलपाला तानाला लाला ना जबरदस्त जबरदस्त काय ही पण यांच्यासारखंच बोलतीये अरे सर उसके खून खून में टाना ना ना भराय सर असू दे हो प्लीज तुम्ही हे सतत करू नका हा मिसेस मोरे इकडे पुढे प्लीज सर आणि तुम्ही हे अभिमानाने सांगू नका खून खून में टाणं हेच दुर्दैव आहे यांच्यावर जायला हवं होतं जरा त्यांनी नाही ती माझ्यावर पण गेली आहे ती पण जरा जास्त यांच्यावर गेली आहे पण असं नको ना तिला चांगलं शिकवा ना तुम्ही मी मी सांगते काय शिकवलंय काय शिकवलं म्हणजे काय शिकवलं असं टनाना बोलत शिकवलं काय बोलू नीट चांगलं सांगितलं होतं मी फेमस आहे तुला माहिती आहे फेमस आहे म्हणून तुम्ही आवाज घरी चल एक मिनिट भांडू रडायला लागली हो हे बाळा ये ये काय नाही झालं काय बस इथे मग काय झालं बाळा काय झालं काय झालं बस काय झालं काय झालं हे दोघ गली पण असे बांधतात आणि मग कली लावून घेतात कडी लावून घेता म्हणजे अहो सर कसं आहे आमचं घर चाळीत आहे ना आम्ही कसं सुपर स्टार आहे मी जरा तरी गेलं म्हणजे लोक जमा होतात आमचं भांडण ऐकायला मग काय चर्चा होते ना बाहेर त्यापेक्षा आपलं भांडण बाहेर ऐकायला लोक म्हणून कडी लावून घेतो बाकी काय नाही तुम्ही हे करू नका लहान आहे तुम्ही असं वगैरे करू नका तिला सांगतो मी शांत म्हणून बाकी काय नाही ठीक आहे ठीक आहे बाळा हे बघ नाव नाव कसं सांगायचं माझं नाव बोल पटकन बोल माझं नाव शिवाली मोरे आहे शिवाली मोले आहे शाबास आता तू नाव सांगितली ना आता मला पत्ता सांग बरं तुझा आमचा पत्ता आहे इकलून बाहेर गेल्यावर ऐसा लाईट मारले का फिर हवल झाले की नाही ऐसा चेक करले का सिग्नल को जम करले का आणि मग येते खातूची चाल उदले ना लशीद बाईने मोहम्मद बाई का हाफ मॉडल केलेला था उदल जाने का और फिर मारने का लाईट हा पत्ता आहे ही पद्धत आहे पत्ता सांगण्याची शाळेच्या मास्टरवर मी हा पत्ता लिहू मी इथे घाबरलोय ही एवढी 5 वर्षाची पोर ही हाफ मर्डर वगैरे बोलते ऐका 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 सॉरी सॉरी पण ना यात तिची काही चूक नाहीये नाहीच आहे चूक तिची नाही तुमच्या दोघांची आहे यात आमची काही चूक नाहीये अहो काय माहितीये का 207 गृहकल्प सदन असं सांगितलं ना की कोणालाच पत्ता सापडत नाही तुम्ही तिला दुसरं काहीतरी विचारा ना दुसरं काहीतरी विचारा ना बाळा बाळा इकडे ये तुम्ही जरा तिच्यापासून लांब राहा मला तुम्ही दोघं नकोय बाळा इथे ठीक आहे आणि नीट उत्तर द्यायची हा बाळा मोठी शाळा आहे तुला छान छान शिकायचं असेल ना तर नीट उत्तर द्यायची हा मला सांग तुला काय काय आवडतं बरं मला ना गोष्टी सांगायला आवडतात मला गाणी गायला आवडतं मला पप्पाला कवला द्यायला पण मम्मीचे केस पण ओलायला आवडतात आणि मला ना चायनीज खायला आवडतं आणि मला लॉलीपॉप पण खायला आवडतात आणि मला शेजवान चटणी पण आवडते बस बस बस
बस कळलं मला, खूप गोष्टी आवडतात तुला. आता मला सांग तू काय म्हणालीस, गोष्ट सांगायला आवडते? आवडते. मला सांग बरं एखादी गोष्ट, तुला कोणती गोष्ट आवडते? मला येते गोष्ट. सांग बरं मला, सांग कोणती गोष्ट आवडते तुला? मला चिवतायची गोष्ट येते. अरे वा, मला पण खूप आवडते. मला सांग बरं, मला सांग कोणती गोष्ट आहे, सांग बरं मला. माझ्या गोष्टीचं नाव आहे चिवतायची गोष्ट. एक होती चिवताई, और एक लेता है ना भाई काउले दादा, एकदम संटी में बंटी गया. चिवताईचं घर असतं मेनाचं, और काउले दादा का घर लेता है ना भाई शेनाचं. ये थांबा काउल्या, ये साडा असा अंगणात. बस बस, इकडे भाडा इकडे, तू मागे जर. हे काय ही गोष्ट आहे? ही कोणती पद्धत आहे गोष्ट सांगण्याची? हे चिवताई काऊ, हे काय आहे? ही अशी गोष्ट असते का मिसेस मोरे? तुम्ही प्लीज मिसेस मोरे हिला घरी घेऊन जा. सर सर नको सर, नाही होणार ऍडमिशन. प्लीज प्लीज सर, ऍडमिशन होऊ शकत नाही. सर प्लीज प्लीज, ऐका ना सर, कशी सांगितली ना तरी गोष्टीतन काय अर्थ घ्यायचा तो तिला बरोबर कळतो. म्हणजे बोलत कशी असली ना तरी लॉजिक एकदम पक्क आहे. मी मान्य करतो मिसेस मोरे, छानच आहे ती, हुशारच आहे, पण फक्त ती हुशार असून फायदा नाहीये ना. हा तुम्ही पण तिला नीट शिकवलं पाहिजे ना. ती हुशार असून उद्या तुम्ही पाठवलं, आम्ही लाख शिकवू तिला चांगलं चांगलं, पण घरी जाईपर्यंत आम्ही शिकवलेलं बिघडणार नाही याची काय गॅरंटी? हे बिघडवतील ना सर. हे बघा, शाळेत मुलगी 6 तास असते, जास्तीत जास्त 8 तास असते, त्याच्यानंतर ती काही तास समाजात असते, त्याच्यानंतर काही तास ती घरातही असते. आणि या तिन्ही घटकांनी जर चांगले संस्कार केले ना, तरच एक संस्कारक्षम नागरिक तयार होणार आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. तुम्हा पालकांचं सोपं असतं काय, आम्ही शाळेत पाठवलं, शाळेची जबाबदारी आहे, आमची काही जबाबदारी नाही, असं नसतं मोरे. तुमची काही जबाबदारी असते आणि ती पार पाडा, स्वतःची जबाबदारी ओळखा, कळलं ना. हे अशी गोष्ट सांगू नका तिला. एका अटीवर मी ऍडमिशन देईन तिला. हिच्या अभ्यासापासून या माणसाने सेफ डिस्टन्स पाळायचं. हा कळलंय सर? नाही मी सिरियसली सांगतोय मिसेस मोरे, तरच हिला शाळेत पाठवायचं. नाही ठीक आहे ठीक आहे, जाताना क्लर्क कडून फॉर्म भरा. भाई कुलकर्णीला दे दिला. वा वा, क्या बात है. माझी जाम इच्छा आहे की हिने सांगितलेल्या पत्त्यानुसार मला तुझ्या घरी यायचं आणि तुझं भविष्यातलं अपत्य बघून फार मज्जा आली. लई भारी खास झाला पप्पा. प्रसाद छान होता विषय, छान निभावली तुम्ही कॅरेक्टर गौर्या, तू पण प्रियदर्शिनी, शिवाली अफलातून, गोष्ट तर फार अफलातून होती. येस निमिष, फार विचार केलायस तू भूमिकेचा. हा प्रिन्सिपल मध्ये मध्ये जाऊन वर्गात शिकवतही असणार, त्याचा खडू त्याच्या केसांना लागत असणार. किंवा त्याच विचारात त्या खडून येतो अशीच आडी पण फरवडतो. हा सगळा तुझा भूमिकेचा विचार मला फार भावला. चांगलं होतं कॅरेक्टर, बजाज बजाज.